विषमुक्त म्हणजे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या शेतमालाची मागणी अलीकडच्या काळात वाढली आहे. हीच गरज लक्षात घेऊन सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोर्फा म्हणजेच महाराष्ट्र ऑर्गॅनिक अँड रेड्युसरी फार्मिंग असोसिएशन या संस्थेची स्थापना झाली आहे. या संस्थेच्या हेल्दी हार्वेस्ट या राज्यातल्या पहिल्या विक्री केंद्राचं उद्घाटन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात झालं. या उपक्रमाला चालना देण्याकरता पवार स्वतः पुढाकार घेणार आहेत. इथं विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या विविध फळभाज्या आणि अन्नधान्य विषमुक्त आहेत. कारण हा शेतमाल पिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या रासायनिक कीटकनाशक आणि खतांचा वापर केला नाही. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून हा शेतमाल पिकवण्यात आला आहे. वाढत्या रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे दिवसेंदिवस अन्नधान्य आणि भाजीपाला विषयुक्त झाला आहे. हीच बाब लक्षात घेऊन ग्राहकांना विषमुक्त शेतमाल पुरवण्यासाठी पुण्यातील मगरपट्टा सिटीत हेल्दी हार्वेस्ट विक्री केंद्र सुरू करण्यात आलंय. हेल्दी हार्वेस्ट ही आपला आरोग्य आणि जीवनशैलीशी निगडीत संकल्पना आहे. आपण जे अन्न खातो ते पौष्टिक तसंच आरोग्यपूर्ण असलं पाहिजे. महत्वाचं म्हणजे ते घातक रसायनांपासून मुक्त असायला हवं. सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेल्या शेतमालातून अशा प्रकारचं अन्न उपलब्ध होऊ शकतं. या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेतमालाची मागणी कमालीची वाढली आहे. परिणामी सेंद्रिय शेती करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. असं असताना उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील दुवा बनून या व्यवसायात सुसूत्रता आणण्यासाठी मोर्फा संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय पद्धतीनं शेती करणारे शेतकरी या संस्थेचे सभासद बनले आहेत. त्यांचा माल अशा प्रकारच्या विक्री केंद्राच्या माध्यमातून करार पद्धतीनं शहरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. महत्वाचं म्हणजे मालाची गुणवत्ता राखण्याच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित असणार आहे. त्याचवेळी हा शेतमाल सेंद्रिय असला तरी ग्राहकांना अगदी रास्त भावात उपलब्ध होणार आहे. मार्केट हे तेजी मंदीवर चालतं. जे जनरल मार्केट आहे ते तेजी मंदीवर चालतं. परंतु आपण एक स्थिरता आणायचा हा प्रयत्न करणार ह्या मार्केटमध्ये रिझनेबल रेटमध्ये. एक्झाम्पल सांगतो की टमॅटो कधी 40 रुपयावर जातं कधी 2 रुपयावर येतं. पण आम्ही एक रिझनेबलमधला मार्ग काढून ग्राहक आणि शेतकऱ्यांना एक रेट टाईप भविष्यात करून करार शेती कशी करता येईल ह्या दृष्टीने आम्ही विचार करतोय. आगामी काळात बिग बाजार, रिलायन्स, मोर अशा बड्या ब्रँडच्या रिटेल दालनांमधून सेंद्रिय शेतमाल उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्याचप्रमाणे शहरातल्या मोठमोठ्या टाउनशिपमध्ये मोर्फाची विक्री केंद्र उघडण्यात येणार आहेत. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतलाय. गल्फ कंट्रीमध्ये आम्ही लोकांची बोलणी केली आहे. म्हणजे 18 तारखेला मी जाणार आहे दुबईला दुसऱ्या कामासाठी. ते ह्याही वर्षात आम्ही लावलेली आहे. आणि तिथंही काही जर मोठ्या कंपन्या येऊ शकल्या आणि यांची त्यांची जर त्यांच्या अपेक्षेची पूर्तता होईल या पद्धतीने व्यवस्था झाली तर आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आपल्याला जायला संधी मिळेल. सेंद्रिय शेती करताना गुणवत्ता राखण्यासाठी उत्पादनांच्या मानांकनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याची गरज पवार यांनी याप्रसंगी व्यक्त केली. उत्पादन वाढीच्या हव्यासातून पिकांवरील रासायनिक खतं तसंच औषधांचा मारा अलीकडच्या काळात वाढलाय. पिकांचं मूळ वाण नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत एकूण शेतीपैकी किमान 10% शेती ही सेंद्रिय पद्धतीनं केली जावी असं धोरण सरकारनं स्वीकारले. शेतकरी तसंच ग्राहकांचा प्रतिसाद लाभल्यास कृषी क्षेत्रात नवीन म्हणजेच सेंद्रिय क्रांती घडून आल्याशिवाय राहणार नाही. अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे.